साजरा करायचा तो कोणासोबत साजरा करायचा हा प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक भाग असतो. आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की हे आमचं कुटुंब आहे, आम्ही इकडे आनंद साजरा करूया. आणि मगाशी मी जसं सांगितलं की ही जी मुलं आहेत यांच्यासोबत असणारे शिक्षक, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहेत ते खरं तर खूप मोठं कार्य करतायत आणि त्याचा कुठेही गाजावाजा होत नाही आणि त्याचा गाजावाजा करण्याची गरजही नाही कारण ते कामच इतकं मोठं आहे. फक्त मग त्यांच्यासोबत आम्हाला चार क्षण त्यांना विरंगुळा देता आला म्हणून मग सचिन बांगरे दरवर्षी असतो, आज ज्यावर्षी जिथे तुकडे आम्ही सगळे असतो. तर त्यांना जर थोडा घटकाभर मनोरंजन होळीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळे रंग तर त्यांना दाखवता आले तर मजा येते म्हणून आम्ही खरं तर दरवर्षी. पहिल्यांदा म्हणजे विजुमानेचे आभार मानतो कारण मला याविषयी विजूने सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही होळी साजरी करतो तेव्हा डोंबिवलीत राहायचो आणि काही कारणामुळे यायला नाही मिळायचं पण आता इथे चालू राहायला आणि यावर्षी सुट्टी असल्यामुळे मला येण्याचा योग आला आणि खूप मजा आली आणि मी आता दरवर्षी येईन. म्हणजे विजूने बोलायच्या आधी मी हजर राहीन पण खूप बरं वाटलं मुलांबरोबर होळी खेळताना. मला तर वाटतं खरं तर एक गाणं हे यांच्यासाठीच बनलेलं असावं, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. वर्षभर आम्ही लोकांना आनंद देतो पण आजचा एक दिवस आम्ही स्वतः आनंद लुटण्यासाठी येतो. एकतर ह्या मुलांचं निरागस हास्य खूप गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडनं, इतकं निरागस म्हणजे ह्याच्यातलं 10% जरी निरागसता आपल्यात आली आणि जगता आलं तर मला वाटतं की खूप चांगला समाज उद्याच्याला घडेल, खूप चांगले आपण सगळेच असू शकतो. सो एक दिवस हा खूप शिकण्याचा आहे आणि आम्ही आनंदाला उठण्याचा आहे. होळीचा हा सण लहानपणी म्हणजे शाळेत असतानाच मी होळी बंद केलेली खेळायची कारण ते कलर त्याची भीती वाटायची. पण यावर्षी गेल्या वर्षी मी आलो होतो कारण विजूचे मी परत आभार मानतो इथे कारण विजूने गेल्या वर्षी मला बोलवलं, खूप बरं वाटलं. इथे आल्यानंतर ह्या मुलांकडनं आम्ही त्यांचा आनंद त्यांना द्यायला येतो, त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायला येतो कारण आपण जगाचं देणं लागतो सर्वांचंच, त्यामुळे देवाणघेवाणी होतेच. आणि हा त्यांच्याकडनं एक जिद्द जी आहे ती एक शिकायला मिळते आयुष्यात पुढे काय काय करायचं आहे आपल्याला ती वाटचाल. म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा ना ती मजा अनुभवतो आहे आम्ही इथे. इतर वेळेला जेव्हा आपला एक प्रेझेन्स असतो की आपण आल्यानंतर सगळे लोक आपल्याला ग्रीट करतात किंवा आपल्याला भेटतात, इथे वर्षातनं एक दिवस आल्यानंतर ह्या शिक्षकांचं जे काम आपण बघतो तेव्हा थोडंसं वर्षभरात जे काही आपलं यश मिळालेलं असतं एक थोडं आपण समजायला लागतो की आपल्या आयुष्यात आपण थोडे इतरांपेक्षा वरचढ आहोत की काय. आणि ज्या दिवशी इथे येतो त्या दिवशी खाडकन कोणीतरी कानफटात मारल्यासारखे परत आपण जमिनीवर येतो की आपलं आयुष्यातलं यश, ग्लॅमर किंवा जी काय भरारी आहे ती या शिक्षकांच्या कामापुढे फारच छोटी आहे आणि आपल्याला आयुष्यात खूप काम करायला. खऱ्या अर्थाने विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातनं या होळीचं सातत्याने अखंडपणे आणि अविरतपणे 14 आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी मनापासून सांगेन की याचं क्रेडिट हे संस्थेच्या ऐवजी जे जे लोक म्हणजे विजू माने आहेत, अभिजित पानसे आहेत, कुशल बद्रिके आहेत, भाऊ कदम आहेत आणि इतर अनेक कलाकार गेल्या 14 वर्षात या मुलांबरोबर आयुष्यातले खरे रंग बघायसाठी या ठिकाणी उपस्थित झाले. खरंच याच्यामध्ये यश आहे.